माझं असं बोलणं आहे की आपले पंतप्रधानांनी जेव्हा आपल्याला आग्रहण केलेलं आहे की आपल्याला कोरोना व्हायरस बरोबर लढायचं आहे, तर ह्याच्यासाठी त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे ते खूप सराहनीय पाऊल आहे. म्हणजे लोकांना एकत्रित करणं आणि कोरोना व्हायरसबद्दल लोकांपर्यंत मेसेज पोहोचवणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा उद्देश आहे. तर आम्ही पण त्याचं पालन करू आणि आम्ही पण लोकांना आमच्याबरोबर जे आमच्याबरोबर जुळणारे लोक आहेत, आमचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि आमच्याकडे जेही लोक संबंधित आमचे मित्र आणि आमचे जे काही संबंधित लोक आहेत त्यांना पण आम्ही हे मेसेज देणार की रविवारी 22 तारखेला 7 ते 9 आपल्याला घरामध्ये राहायचं आहे. पूर्ण जनता कर्फ्यू जे जी मागणी आपले पंतप्रधानांनी केलेली आहे आपल्या जनतेबरोबर ते जनतेने पूर्ण करावं आणि प्रत्येकाने त्यांना साथ द्यावं आणि कोरोना बरोबर लढण्यासाठी आम्ही सतर्क आहोत. ऑल इंडियानी सतर्क हे आपल्याला दाखवायचं आहे. पूर्ण विश्वभरात त्यांना लोकांना माहीत पडू द्या, सर्वांना माहीत पडू द्या की भारत देशाचे प्रत्येक नागरिक त्यांच्याबरोबर आहे. त्यांच्या जो कामगिरी आहे त्याची सराहना आम्ही करतो आणि करत राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही पण कोरोनाबरोबर लढा, आम्ही पण कोरोनाबरोबर लढायला खंबीर आहोत. बघा, राजकारण सोडून देशहिताचा विचार करायचा असेल तर नक्कीच जनता त्यांच्याबरोबर उभी राहणार. आपण हा जो मेसेज आहे याला कुठल्याही राजकीय मेसेज न धरून आपल्याला देशाच्या हिताचा मेसेज समजून आपल्याला त्यांच्याबरोबर उभं राहायचं आहे. आम्ही त्यांच्याबरोबर उभं नाही राहत, आम्ही आपल्या स्वतःच्यासाठी उभा राहतोय, आपल्या घराच्यासाठी उभा राहतोय, आपले जे मित्र संबंधित लोक आहेत त्यांच्याबरोबर उभा राहतोय, त्यांच्यासाठी आपल्याला उभा राहायचं आहे. हा कुठला राजकीय मेसेज नाही आहे, हा एक आपले देशाचे पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा एक मेसेज आहे, त्याला आपल्याला फुलफिल करणं प्रत्येक जनतेच्या नागरिकाचं कर्तव्य आहे.